ಭೂಮಿ ಕನ್ನಡ. गरम गरम आहे, तुझ्या आवडीचं आहे. मला नकोय. का? तारकाचा जो उपास आहे ना. मग? मग मला पण नकोय. मी तरी कशाला खाऊ. म्हणजे कशाला चिडली आता ती? अरे जाईल थोड्या वेळाने राग त्यांचा, पण तू अन्नावर राग काढू नकोस, खाऊन घे. लहानपणी चांगलं होत ग. एकदा तारकाची खोड काढायची तर ती चिडायची, दुसऱ्यांदा तर ती हसायची. मला वाटतं पुन्हा एकदा तिची खोड काढली पाहिजे. तिच्यासाठी एकदा परत मला लहान झालं पाहिजे. वेडा काय हो? यांनी नाश्ता नाही केला? नाही. हे बघ तसंच आहे ताट. आता कुठं गेले? तारकाची खोडी काढायला. काय? तारक्का तारक्का श्री कृष्ण. कृष्ण भगवानाने मला दर्शन द्यायचा संकेत नाही ना दिला? तारक्का मथुरेहून तुला दर्शन द्यायला आलोय. आय एम सॉरी. श्री कृष्ण इंग्रजी कवापासून बोलायला लागला? हर्षवर्धन, तारकाला छळायला लागलायस वे. आता बघ तारका नको. अग तारका, माझी तारका. माझा श्री कृष्ण लहानपणी बी असा श्री कृष्ण बनायचा आणि माझ्या खोडा काढायचा. लहानपणी तुझी खोडी काढली की तू रुसायचीस आणि दुसरी खोडी काढली की तू हसायचीस. तसंच आम्हाला पण माफ कर ना आणि हस हस ना ग तारक्का. अग हस की? अग हस ना. काहीतरी खाऊन घे. उपवासाच काहीतरी खाते. आलो. Oh.
सगळे आवाज तू करत होतीस. वय विचार केला की घोरपड्यांच्या खांद्यानं खोडी काढून राग घालवायची पद्धत करायला काय हरकत आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या आजीचा राग आता खोडी काढून घालवला ना, म्हणून मी पण प्रयत्न केला. गेला का तुमचा माझ्यावरचा राग? माझा तुझ्यावरचा राग कधीही जाणार नाही. म्हणजे हा कृष्ण राधेवर असाच रुसलेला राहणार? हो, आत्ताच नाही तर माझा हा राग कायमचा राहणार. जुना आहे पाळणा, ताराकाला जर कळलं ना तर लई मोठा घोळ होईल. काय नाही कळतो, आणि जुना असला ना तरी बी एकदम मजबूत आहे. बघा थोडस पॉलिश केला ना की एकदम मस्त नवा कोरा करकरीत वाटत. अगं पण तिला कोणी सांगितलं तर? हो कोण सांगणार आहे, आणि आपल्याला विचारलंच ना तर आपण सांगायचं नवीन पाळणा आणलाय म्हणून. त्यात काय एवढं? कुठला पाळणा, कुणाला द्यायचं चाललंय ते काय नाही. आज रात्री आपल्याला कृष्ण जन्माला लागणार आहे पाळणा. मामांजी आपण आपल्या घरात दोरीचा पाळणा बांधूया की? जरा घोरपड्यांच्या घरात कशी दणक्यात होऊन जाऊ दे जन्माष्टमी. अगं आपण पाळण्याला जर त्यांनी पैसे दिले तर नवीन पाळणा घेऊन जा की. आता हे लाकूड काय घरात ठेवून चाडवायचं आहे काय? जरा नशिबानं मिळतात थोडे पैसे तर मिळू द्यात की. अगं पर खानदानी पाळणे आहे मामांजी, आपलं खानदान मातीत जायला लागले आणि तुम्हाला पाळण्याच पडलंय. स्वतः तर काही करत आहे, दुसऱ्याला मी काही करू देत नाही. काही न करायला मी काय हातपाय बांधून ठेवले तुमचे? त्यांनी दिलेल्या पैशातून कुठून पाळणा आणायचा आणि कुठं नेऊन द्यायचा ते तुमचं तुम्ही बघा. पण हा पाळणा इथून हलवायचा नाही सांगून ठेवतोय, नाहीतर माझ्या इतकं वाईट कोणी नाही. देतो इकडं मामांची पाळणा. मामांची झालं बोंबलं. तुमच्या बाबांना ना आपलं भलं झालेलं काही बघवतच नाही. म्हणलं होतं चार पैसे मिळतील पण नाही. आता तोंड काय बघत बसलाय, चला नवीन पाळणा आणायला हवा. पाळणा बी भारी दिसायलाय. मी स्वतः जाऊन विकत आणलाय नवा करकरीत पाळणा. आणि सजीवला बी चांगला. तारका तुम्हाला आवडला ना? अहो तुम्हाला सांगते या माळा तू बनवलायस. नाही मी बनवलं नाही हो, मी लावल्यात त्या माळा. अहो मी अख्खा बाजार पालता घातला हा पाळणा शोधण्यासाठी. नाही तशी मनात धाकधूक होतीच, तारकांना आवडतो का नाही. पण आता तारकांना आवडला ना, आता भरून पावले बघा. आणि ऐकलं का, आज आमच्या घरात प्रत्यक्ष श्री कृष्णानं मला दर्शन दिलं. म्हणजे? अहो म्हणजी आमचा हर्षवर्धन श्री कृष्ण बनला होता. उगा माझी कोडी काढाय. आणि कृष्णाची राधा बी लय भारी दिसायली. बर ठीक आहे, चला चला आता मुहूर्त सुरू झालाय, श्री कृष्णाची पूजा करून घेऊया. होय होय चला पूजा करून घेऊया. मंगलाई या. म्हणजे हा कृष्ण राधेवर असाच रुसलेला राहणार? आत्ताच नाही तर माझा हा राग कायमचा राहणार. ओ हसायला काय झालं? नाही कुठ काय काही नाही.
अग बाया मध्यंतरात झाली ती, चला पाळणा म्हणा घेऊया. दरवर्षी मॅच म्हणते पाळणा, औंदाबी मॅच मारणार. नासुनेचा आवाज खूप गोड आहे आणि पाळणा भी छान म्हटलं, काही खंड पडून दिला नाही बघा. आता काय झालं असायला? ते आज तुम्ही दाढी मिशा काढल्यात ना. मग काय नाही आज जरा. बर मग काय नाही, दादाने कधी दाढी मिशा काढल्या ना का बाबा त्याला घरातच नाही घ्यायचं का. जाऊ द्या पण तुम्ही नका वाढू दाढी मिशा, तुम्ही असेच भारी दिसत एकदम पिक्चरच्या हिरो. आणि काय हो, काय झालं अहो, काय करताय? मी आपलं असंच म्हणलं, तुम्हाला वाईट वाटतं म्हणून नाही म्हणलं, म्हणजे तशी दाढी पण चांगली दिसतात तुम्ही. मी आपलं असंच म्हणून गेले, सॉरी बरं का, चुकलंच माझं. तुम्ही ठेवत दाढी असे पण बर दिसत. बाजूला क्रीम लावताय होय, मला वाटलं. बरं ही कोणती क्रीम? अजून दाढी लवकर वाढवायची क्रीम. तारक्का काय ग काही नाही तारक्का, नमस्कार करते. अहो तुम्हाला मी आवाज दिला पण तुम्ही विचारत होतात, माझी सगळी कामं आवरून झाली. तारक्का प्रसाद घेणार का? अहो तुम्हाला मी आवाज देत होते पण तुम्ही विचारत होतात. तारक्का लक्ष्मीचाच विचार करताय ना? आओ आओ तशीच आहे ती, दडजगू बी देत नाही आणि मरू बी देत नाही. तिला जरा थोडी संधी मिळाली ना लगेच बाई सुरू होतीये बघा, स्वतःच घोड पुढं धामटवती. सगळ्या खोड्या माहितीये तुम्हाला, स्वतःला कस महत्व मिळवून घ्यायचं ना बरोबर जमतय बघा त्यांना. तारका वो लग्नाआधी मला पुढं तिनं कधी येऊच दिलं नाही बघा. सगळं कसं तिलाच पाहिजे, तिलाच पाहिजे.
तुम्हाला बी कळल. या घरातली सगळी देवाची कार्य कशी स्वतःच्या हातात घेईल बघा. आणि तुम्ही मी आजीती असताना तिला लई पुढं पुढं करायची हौस आहे ना. आता बघच म्हणावं तिला. लक्ष्मी, आज नाश्ता काय करायचा? काही नाही करायचं, झाला नाश्ता कर. झाला बनवून? बर, मी कपडे भिजवते मग. आऊ नका, मी भिजत घातलीत पण. ते पण झाले? आता थोडा धुवायला घे. मी भांडी घासून घेते. आऊ आई नका, झालीत भांडी भिंडी घासून. आता ही नाश्त्याची जी पडतील ना ती धुता येतील नंतर. तुम्ही जरा आराम करा बरं. बापरे, केवढा झपाटा आहे तुझ्या हाताला. सगळी काम अशी पटापट केलीस. घोरपड्यांच्या घराण्याला शोभशील अशी सून मिळाली हो मला. हे ठरविणारी तू कोण आहेस गं?